शाश्वत उत्पन्न म्हणून सर्व शेतकरी कांदा हे पीक करतात. गेल्या वर्षी पूर्ण वर्षभर शेतकऱ्यांनी कांदा साठवणूक केली होती, परंतु वर्षभर राहिलेला कांदा शेतकऱ्यांना बाजारभाव नसल्याने फेकून देण्याची वेळ आली होती. यावर्षी निवडणुका असल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर तरी बाजारभाव मिळतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती, परंतु याही वर्षी बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांनी आपल्याजवळ असणारा कांदा विक्रीचा निर्णय घेतला. परंतु असणाऱ्या अल्प बाजारभावामुळे शेतकऱ्यांचं पुरतं कंबरड मोडल्याचं चिन्ह दिसतंय. मी सलीम शेख, घारगाव शहरामध्ये माझं क्षेत्र आहे. दीड एकर क्षेत्रामध्ये मी कांदा केला होता, तर 1.5 एकर कांद्याला मला कमीत कमी 85,000 रुपये खर्च आला. आणि आजच्या बाजारभावाप्रमाणे माझ्या एकरी 250 गुण, म्हणजे 1.5 एकराला मला जवळजवळ 350 ते 450 गुण कांदा निघाला. आणि मला 350 ते 450 कांद्याला 85,000 रुपये खर्च आला. आणि आजच्या बाजारभावाप्रमाणे माझ्या कांद्याचे कमीत कमी 1 ते 1.25 लाख रुपये होतील. तर 20 ते 25,000 रुपये कमवण्यासाठी मला 3 ते 4 ते 4.5 महिने मला इथं काबड कष्ट करायला लागते. तर आम्हाला 1 रुपया म्हणजे सुद्धा नफा मिळतो. आणि जो आम्ही इथं काबड कष्ट करतो, आम्ही रक्ताचं पाणी करतो, तर त्याचा आम्हाला म्हणजे बाजारभाव त्याप्रमाणे आम्हाला भेटला पाहिजे. आता कांद्याला जर थोडंफार जर बाजार जर जास्त भेटला तर पेपरवाली किंवा वृत्तवाहिनीवाली इतका गाजावाजा करतात का कांद्याला इतका बाजार वाढला, असं झालं तसं झालं. पण ज्यावेळेस कांद्याचे बाजारभाव कमी होतात तर शेतकऱ्याला कुणीच वाजत नसतं, शेतकऱ्याची बाजू कुणीच धरत नाही. तर शासनाने शेतकऱ्यांचा विचार करून थोडासा कांद्याच्या बाजारभावाबद्दल किंवा हमी भावाबद्दल थोडासा विचार करावा अशी मी विनंती करतो. कांदा पिकवण्यासाठी 4 महिने लागतात. त्याला खते, औषधे, मजुरी असे सर्व खर्च पकडता शेतकऱ्यांना काहीच शिल्लक राहत नाही आणि शेतकऱ्यांना शेतात फुकटच काम करावं लागत आहे. अशी परिस्थिती आता निर्माण झाली. शेतकऱ्यांचा कांदा, बटाटा, तरकारी कुठलाही माल असो, वाशी मार्केट, कल्याण मार्केट किंवा इतर उपबाजार, संगमनेर मार्केट, आळेभाटा, जुन्नर, वतूर या ठिकाणी शेतकऱ्याचा माल पोच करायचं काम आम्ही करत असतो. हे काम करत असताना इतर गावांमध्ये जाण्याचे योग येतात. त्या टायमाला पाहिलं शेतकऱ्याचे हाल काही, तर आज कांद्याला बाजार नाही. शेतकरी खूप मोठ्या अडचणीत आहे. पाण्याची भरपूर टंचाई आहे, शेतीला पाणी नाही आहे. कांद्यावर शेतकऱ्यांचा इतका मोठा खर्च झाला आहे की आज शेतकऱ्याला ह्या बाजारभावात कांदा विकणे अजिबात सोपं पडत नाही. तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी निर्यातीकडे जर पूर्णपणे लक्ष दिलं तर शेतकरी कुठून तरी अडचणीतून सुटेल असं मला वाटतं. आणि शेतकरी जर अडचणीतून सुटला तर आमचे पण व्यवसाय मजुरांचं पोटपाणी व्यवस्थित चालेल. शेतकरी पूर्ण हतबल झालाय म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने शेतीकडे लक्ष देऊन शेतकरी वाचवावा असे मत या शेतकऱ्याने व्यक्त केलंय. प्रतिनिधी नवनाथ गाडेकर, माय न्यूज, संगमनेर.